आपल्या आजूबाजूच्या परिसरात अनेक किराणा मालाची दुकानं असतात, पण त्यातली फारच थोडी मोठी होतात. आज मात्र अशा एका किराणा मालाच्या दुकानाबद्दल बोलणार आहोत जे जगातील 20% मोबाईल बनवतात व त्यांनी जगातील सर्वात उंच बिल्डिंग बांधली आहे. ऐकून आश्चर्य वाटलं ना की किराणा मालाचं दुकान मोबाईल बनवतात आणि त्यांनी जगातील सर्वात उंच बिल्डिंग बांधली. पण त्याच किराणा मालाच्या दुकानाबद्दल आज सांगणार आहोत. या उद्योजकाचे नाव म्हणजे ली ब्युंग च्युल. त्यांचा जन्म कोरियाच्या डायजू शहरात झाला. शिक्षणासाठी जपानमधल्या एका युनिव्हर्सिटीत ॲडमिशन घेतलं, पण शिक्षण अर्धवट सोडून व्यवसाय करण्यासाठी कोरियाला परतले. सुरुवात केली किराणा मालाचे होलसेल दुकान आणि ट्रेडिंग कंपनीपासून. तारीख होती 1 मार्च 1938. कंपनीला नाव दिलं सॅमसंग. सॅमसंगचा कोरियन भाषेतील अर्थ होतो 3 स्टार. पण त्यावेळी किराणा मालाच्या ट्रेडिंगमध्ये फार पैसे मिळत नव्हते, कारण कॉम्पिटिशन खूप होती. मग पुढे घरच्यांकडून पैसे घेऊन ट्रक खरेदी केले आणि ट्रान्सपोर्ट व्यवसाय सुरू केला. ट्रान्सपोर्ट व्यवसाय अगदी थोड्याच काळात फार मोठ्या प्रमाणावर वाढला. मग नूडल्सची एजन्सी घेतली. काहीच वर्षात ही कंपनी कोरियाच्या पहिल्या 10 कंपन्यांमधली कंपनी बनली. साध्या ट्रान्सपोर्टपासून सुरुवात करणाऱ्या सॅमसंगने परदेशात इम्पोर्ट एक्सपोर्ट करण्यास सुरुवात केली. व्यवसाय चांगला सेटल झाला असे वाटत असतानाच कोरियामध्ये युद्ध सुरू झालं. दक्षिण कोरिया आणि उत्तर कोरिया यांच्यामध्ये हे युद्ध होतं, पण याचा सर्वाधिक फटका सॅमसंग कंपनीला बसला. ली ब्युंग च्युल यांनी कंपनी बुसानला हलवली आणि नव्याने सुरुवात केली. उद्योजकांना संकटातही संधी दिसते तसेच काहीसे झाले. यावेळी या युद्धात अमेरिकेने दक्षिण कोरियाला साथ देण्याचे ठरवले, त्यामुळे अमेरिकन सैन्य त्यांचे युद्ध साहित्य हे बुसानमध्ये येऊ लागले. त्याचा खूप फायदा हा सॅमसंगला झाला. त्यावेळी सॅमसंगला एक महत्त्वाची गोष्ट लक्षात आली, ती म्हणजे एकाच व्यवसायावर डिपेंड राहणे हे धोक्याचे आहे. मग त्यांनी वेगवेगळ्या व्यवसायात काम करण्यास सुरुवात केली. साखर कारखाने, लोकर कारखाने सुरू केले. त्यानंतर त्यांनी कोरियामधल्या 3 सगळ्यात मोठ्या कमर्शियल बँक, इन्शुरन्स कंपनी, अनेक ऑइल रिफायनरी, नायलॉन कंपनी, सिमेंट कंपनी या ॲक्वायर केल्या. सोबतच स्वतःची कन्स्ट्रक्शन कंपनी आणि खतांचा कारखाना देखील सुरू केला. उद्योजक हे संधी हेरण्यात माहीर असतात. तसंच काहीसं झालं, त्यावेळी कोरियामध्ये जपानी वस्तूंवर बहिष्कार घालण्याची मागणी होत होती आणि कोरियाच्या स्पेशली इलेक्ट्रॉनिक इंडस्ट्रीमध्ये बऱ्याच जपानी कंपन्या काम करत होत्या. जपानी कंपन्यांवर बंदी झाली तर इलेक्ट्रॉनिक्स फील्डमध्ये सॅमसंगला काम करता येईल हे त्यांनी ओळखले व 1969 साली इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंगचा निर्णय घेतला. मग त्यासाठी त्यांनी जपानच्याच इंजिनियर असणाऱ्या तोशियोच्या सानियो कंपनीबरोबर करार केला आणि इलेक्ट्रॉनिक्स उद्योगाची सुरुवात केली. सुरुवातीला जपानी माणसाबरोबर करार केला म्हणून त्यांना मोठ्या टीकेला सामोरे जावे लागले. सुरुवात केली सेमीकंडक्टर बनवण्यापासून. मग ब्लॅक अँड व्हाईट TV, फ्रीज, वॉशिंग मशीन, कॅल्क्युलेटर, AC बनवू लागले. अगदी याच काळात कम्प्युटर देखील बनवला आणि आधुनिक देशातील कंपनीपेक्षा आपण कमी नाही हे त्यांनी दाखवून दिले. आधी कोरियापर्यंत मर्यादित असणारी कंपनी हळूहळू आशियात पसरली. मग जगभर सॅमसंगने नाव केलं. 1987 साली सॅमसंगचे निर्माते ली ब्युंग च्युल यांचे निधन झाले, पण कंपनीने आपली घौडदौड थांबवली नाही. त्यांच्यानंतर त्यांचा मुलगा ली कुन ही याने कंपनी चालवण्यास घेतली. 1988 साली कंपनीने मोबाईल मार्केटमध्ये आणला. पुढच्या काहीच वर्षात कंपनीने अशी काही डेव्हलपमेंट केली की ज्या जपानी कंपनीबरोबर करार करून कंपनीने इलेक्ट्रॉनिक्स डिपार्टमेंट सुरू केलं होतं त्याच जपानच्या सोनीसारख्या कंपनीला सॅमसंग टक्कर देऊ लागली. आज जगभरात 20% लोक हे सॅमसंगचे फोन वापरतात. यावरून कंपनीचा आवाका लक्षात येईल.
याच्यात एक महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे यात सॅमसंगच्या कन्स्ट्रक्शन कंपनीने दुबईतील बुर्ज खलिफा ही सर्वात उंच बिल्डिंग बांधली, सोबत अनेक ग्लोबल प्रोजेक्ट्स देखील केले. तर अशा प्रकारे कधीकाळी किराणा दुकान असणारी सॅमसंग आज जगातील टॉपची मोबाईल कंपनी बनली व जगातील सर्वात उंच बिल्डिंग बुर्ज खलिफा देखील बांधली. सॅमसंगचा हा प्रवास ज्या मुलामुलींना उद्योगधंद्यात काहीतरी करायचे त्यांच्यासाठी नक्कीच प्रेरणादायी आहे. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.